आधार ओळखपत्र संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्यात 19 लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधार ओळखपत्र असल्याचं समजते, तर 29 लाख विद्यार्थ्यांकडे आधार ओळखपत्रच नाही। शिक्षण विभागाने औरंगाबाद खंडपीठात ही माहिती दिली आहे। राज्यात 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी दरम्यान धक्कादायक माहिती आकडेवारी समोर आली आहे। आज देखील 29 लाख विद्यार्थी आधार कार्ड विना, तर 29 लाख विद्यार्थ्यांकडे बोगस आधार कार्ड असल्याची माहिती शिक्षण विभागाने औरंगाबाद खंडपीठात दिली आहे। राज्यात 19 लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधार ओळखपत्र आहे, तर 29 लाख विद्यार्थ्यांकडे आधार ओळखपत्रच नसल्याची आकडेवारी समोर आली आहे। राज्यात 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। 29 लाख विद्यार्थ्यांकडे आधार ओळखपत्रच नसल्याची माहिती यावेळी समोर येते। औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी अशोक कारके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अशोक जी, राज्यात 19 लाख विद्यार्थ्यांकडे बनावट आधार ओळखपत्र असल्याची माहिती समोर आली आहे, काय आहे या बाबतीत अधिक माहिती? हो, नक्कीच। औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे आणि त्याच याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने हायकोर्टामध्ये अशी माहिती दिली की राज्यभरामध्ये ज्यावेळेस त्यांनी डाटा सगळा अनालिसिस केला त्यावेळेस 19 लाख विद्यार्थ्याकडे बोगस आधार कार्ड आहेत, अतिशय धक्कादायक माहिती आहे। त्याचबरोबर 29 लाख विद्यार्थी जे आहेत ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही अशी माहिती जी आहे त्या हायकोर्टामध्ये सादर केल्यामुळे आरोग्य यंत्रणेमध्ये शिक्षण व्यवस्थेने कशा पद्धतीने गोंधळ चालू हे आपलं म्हणता येईल, कारण की जे शिक्षण संस्था चालक आहेत त्यांना आधार कार्ड कंपल्सरी केलेलं आहे शासनाने, त्यामुळे अशा बोगस पद्धतीने आधार कार्ड होत आहेत का आणि असे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांचं देखील लिंकिंग कसं झालं हा एक मोठा प्रश्न आपल्यातून निर्माण झाला आहे। जी अशोक सर, त्याबरोबरच औरंगाबाद खंडपीठात ही माहिती सादर केल्यानंतर खंडपीठाकडून काही सांगण्यात आलं आहे का, काही सूचना करण्यात आल्या आहेत का? या प्रकरणामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून खंडपीठात सुनावणी चालू आहे, याची सुनावणी काल झाली होती आणि त्यामध्ये हे वरील निर्देश दिलेले आहेत की शासनाने जी माहिती पुरवली त्या अनुषंगाने आता पुन्हा सुनावणी जी आहे ते हायकोर्टाने ठेवली। अद्याप या कुठल्याही आदेश जो आहे औरंगाबाद हायकोर्टाने शासनाला दिलेला नाहीये। आता नेमकं वकिला ज्या पद्धतीने वकील ही मांडणी करतील त्यानंतर यावर औरंगाबाद हायकोर्ट काहीतरी महत्वाचा निर्णय घेईल। जी नक्कीच अशोकजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।